मंडळी नमस्कार। तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आपल्याकडे भरपूर प्रमाणात माणसं येतात, त्याच्यापैकी तुम्हाला माझ्या पाठीमागे ही जी सगळी लहान लहान मुलं जी दिसत आहेत, ही सगळी मुलं जिल्हा परिषद शाळेची आहेत आणि आपल्या इकडे बरीच अशा वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा येत असतात। तर मी जरा आपण जरा या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांविषयी बोलूया, आपण त्यांना विचारूया कसं काय चाललंय। मंडळी नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। नमस्कार, कसं काय चाललंय सगळं? छान सर। आपली अरे वा, छान माहिती देत आहेत, म्हणजे गाईड जे आहेत एकदम उत्तम। कोण गाईड? या बुंडेरे, या, खूप सुंदर अशी माहिती देतात। अरे वा वा, छान छान, थँक्यू सर। तुम्ही कोणत्या शाळेचे? मी पोखरकरवाडी। पोखरकरवाडी, पोखरकरवाडी सगळे मतेवाडी। मतेवाडी, बर। सगळ्या बोरिवली? बोरिवली, कुठची बोरिवली? कर्जत बोरिवली। अच्छा अच्छा, हो मुंबईच्या काय नाही वाटणार, मुंबईच्या पण आहेत ना, ऑफकोर्स। छान पण सो छान, कसं काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? ओके, बुंडेरे आहे का तुमच्या बरोबर? नमस्कार दादा। बुंडेरे आपलं चोराळेचे। म्हणजे एक वर्षापूर्वी मी याला फेसबुकला एक मुलाखत घ्यायची होती आम्हाला। अच्छा, तर इथले जे मेन आहे त्यांच्याकडे आम्ही मुलाखत घ्यायला अश्विनी थोरात मॅडम आणि आम्ही आलो होतो। बरोबर। तर त्यावेळेस कळलं की हे किती म्हणजे मोठं आहे ते। बरोबर। आम्ही म्हणजे नॉर्मली शेती आहे, पाण्यात मुलांना फिरवतात, याच्यापेक्षा त्यांनी किती आणि कशा प्रकारे अभ्यास केला, त्यांचं पुस्तक वगैरे वाचलं होतं, त्यामुळे उत्सुकता होती की या मुलांनाही घेऊन यावं, कारण शाळा बदलत राहतात, त्यामुळे या मुलांना दाखवण्यासाठी खास आम्ही चार शाळा आलो होतो। छान छान, सो नाईस। तुम्ही सगळे एकत्रच आलात का? हो, एकत्र आलोय आम्ही, एकाच केंद्रातले आहोत। एकाच केंद्रातल्या सगळ्या चारही म्हणजे कर्जत तालुक्यातल्या आहेत। वा वा, छान। आणि मुलांना कसं काय वाटतंय? मुलांना बरं वाटतंय का? मुलं आपले मुलांना बरं वाटतंय का सगळ्यांना? वा वा, छान छान। सो ठीक आहे मंडळी, थँक्यू, भेटू आपण नंतर। हां ओके, थँक्यू, बाय बाय, बाय बाय। सो मंडळी, मला माझ्या पाठीमागे दिसत आहेत ही सगळी जिल्हा परिषदेची मुलं आहेत, जिल्हा परिषद शाळांची सगळी मुलं आहेत आणि कर्जत तालुक्यामधले जेवढ्या अशा जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्यांना आपण आपल्यातर्फे म्हणजे सगुणाबागेतर्फे त्यांना सगुणाबाग बघण्यासाठी त्यांना आपण सगळ्यांना बोलवत असतो। आता ह्याच्यापैकी काही दोन तीन तर आदिवासी वाड्यातली मुलं आहेत आणि अशा प्रकारे जे जिल्हा परिषद आमच्या इकडचा भाग जो आहे तो अत्यंत ग्रामीण आहे, तसा अंडर डेव्हलप्ड आहे, अजूनही बऱ्यापैकी सुधारणा व्हायची आहे लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आणि याच्यामध्ये, पण आमच्या इकडची माणसं खूप छान आहेत आणि खूप ऊर्जा आहे या सगळ्या मुलांमध्ये। तर ही सगळी मुलंसुद्धा जी आहेत ती आपल्याकडे पूर्ण दिवस घालवण्यासाठी येतात, आपण त्यांचं त्यांना दोन वेळेला सरबत, कधी कोणाला चहा पाहिजे चहा कॉफी, त्याच्यानंतर त्यांच्या जेवणाबरोबर त्यांना काही आपण काहीतरी गोड, आपल्याकडे जे काय आपल्याकडे गोड झालं असेल नाही तर आपल्याकडे शिरा खीर ज्या काय गोष्टी असतील त्या आपण त्यांना देत असतो। तर अशा प्रकारे आपल्याकडे हजारोच्या संख्येने आपल्याकडे ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा येतात। मला असं वाटतं आत्तापर्यंत गेल्या एक साधारण 6-7 वर्षांपासून आपल्याकडे ही जिल्हा परिषदेच्या शाळांना आपण आता आपल्याकडे बोलवतो आहे, जेणेकरून मुलांना जी लहान मुलं जी आपल्याकडे येतात त्यांना आपण शेती कशी केली जाते, शेतामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित जगू शकतो, राहू शकतो, सगळ्यांनीच आपली गावं सोडून शहराकडे जायला पाहिजे असं काही नाही आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या आपण त्यांना मेसेजेस देत असतो। त्याच्याबरोबर त्यांना स्वच्छतेचा मेसेज देतो, ते जेव्हा जातात चालत जातात तेव्हा कधी चॉकलेटच्या गोळ्या किंवा काहीतरी असं प्लॅस्टिक बिस्टिक कधी टाकलं तर त्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपण कचऱ्याचं निर्मूलन कसं केलं जातं त्याच्याविषयी आपण त्यांना माहिती देतो। सगुणाबागेमध्ये आपण प्रत्येक कचरा वेगळा करतो, सगळं धातू वेगळा करतो, सगळं जे ओला कचरा असतो त्याच्यापासून आपण खतं कशी बनवतो, त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे कागद कसा वापरतो, कशाप्रकारे सगळ्या गोष्टी आपल्याकडे 100% रिसायकलिंग होतं बाय द वे। सो 100% रिसायकलिंग कसं काय होऊ शकतं एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा आपल्याकडे हजारो माणसांचा आपल्याकडे ओघ असतो, एवढ्या गोष्टी आपण विकतो, एवढ्या आपले दुकानं आहेत, सो आपण 100% रिसायकलिंग कसं काय शक्य आपल्याला, तर ते सुद्धा आपण ह्या सगळ्यांना दाखवतो। त्यांना आपण शेतामध्ये ग्रामीण भागामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या दाखवतो, शेतीचं महत्त्व त्यांना सांगतो, कारण ही सगळी माणसांसाठी हे ह्या सर्व मुलांसाठी आमच्या ह्या जिल्हा परिषदेची बऱ्यापैकी जणं जे आता व्हिडिओ बघत असतील तर बरेचसे लोक म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले असतील जे गावांमधले असतील ते, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद आमचंसुद्धा सगळ्यांचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे, पण मराठी शाळांमध्ये आमचं सगळं शिक्षण झालेलं आहे आणि ह्या शाळा खूप छान असतात, त्या सगळ्या मुलांना हे काही नवीन नाही आहे, पण ह्याच्यापासून व्यवसाय कसा करायचा,
आणि ह्याच्यापासून आपण लोकांना फक्त बाहेरच्या जगाचं एक वेळ लावलं जातं, पण आपल्याकडे जे काय आहे आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किती संपत्ती आहे, वैभव आहे, ग्रामीण भारतामध्ये एवढं वैभव आहे हे त्यांना दाखवलं जातं की तुम्ही असं राहू शकता, अशा प्रकारे स्वच्छता ठेवू शकता, तुमची शेतं टिकवू शकता, कोणाला तरी विकण्या आईबापांनी ते शेतं विकण्याच्याऐवजी जर का तुमच्यासाठी ठेवली तर त्या शेतांपासून तुम्ही सोनं करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना दाखवत असतो. सो मंडळी, अशा प्रकारे कर्जत तालुक्यातल्या जेवढ्या केवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, अगदी रायगड जिल्ह्यातले सुद्धा जेवढ्या केवढ्या हे असे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यांना आपण आपल्याकडे मोफत एंट्री देतो. त्यांना ऑफकोर्स अगोदर आपल्याला विचारायला लागतं की कोणत्या दिवशी आम्ही येऊ, मग त्या दिवशी आपण त्यांना आणतो, त्यांची पूर्ण काळजी घेतो, ते त्यांचे त्यांचे डबे आणतात जेवायला, नाही नसले कधी डबे आणले तर आपण त्यांच्या जेवणापासून पूर्ण त्यांची सगळी काळजी घेतो. सो धन्यवाद मंडळी, भेटू आपण सगुणाबागेत.